देशमुख होम कॉम्प्लेक्स में हो रही पानी की समस्या के निवारण के केडीएमसी प्रशासन और एमआईडीसी एक दूसरे पर उंगली उठाकर अपनी जिम्मेदारी को एक दूसरे पर धकेल रहे हैं। स्थानीय लोगों ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से भी अनुरोध किया गया, लेकिन कोई समाधान नहीं निकलने पर स्थानीय लोगों की ओर से सामाजिक कार्यकर्ता वंदना सोनोने ने भूख हड़ताल शुरू कर दी। डोंबिवली के पूर्व में टाटा पावर क्षेत्र के पास देशमुख होम्स कॉम्प्लेक्स है। इस परिसर में 1350 फ्लैट धारक रहते हैं, लेकिन परिसर के निवासी पिछले कई महीनों से पानी की समस्या से जूझ रहे हैं। पानी के लिए लाखों रुपए खर्च करने के बाद भी पानी नहीं आता। केडीएमसी प्रशासन और एमआईडीसी एक दूसरे पर उंगली उठाकर अपनी जिम्मेदारी को एक दूसरे पर धकेल रहे हैं। देशमुख होम्स का पानी बूस्टर पंपों के साथ अनंतम और रीजेंसी जैसे बड़े आवास परिसरों की ओर मोड़ दिया गया है, लेकिन अभी भी वहाँ के निवासी पानी से वंचित है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से भी पानी की समस्या के समाधान का अनुरोध किया गया है। अभी तक कोई समाधान नहीं निकलने पर स्थानीय लोगों की ओर से सामाजिक कार्यकर्ता वंदना सोनौने ने आखिरकार पानी के मुद्दे पर भूख हड़ताल का हथियार उठा लिया है। देखना होगा कि प्रशासन इस पर क्या कार्रवाई करता है। मी इथे 2010 पासून आले देशमुख होम्स मध्ये आणि पाणी समस्या 2003 पासून आहे। माझी लढाई सुरू झाली 2013-14 पासून आणि 2016 ला तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही सर्वप्रथम इथे आला होता। पाण्याचा त्रास इतका दिला आहे, 1312 फ्लॅट्स आहेत सध्या आणि दुकानं वगैरे घेतली तर 1350 फ्लॅट्स आहेत। पण तेव्हापासून आजपर्यंत पाणी टंचाईला आम्ही इतकं त्रासलेलो आहे। आम्ही स्वखर्चाने सगळे उपाययोजना जे जे केडीएमसीने आम्हाला सांगितले सगळे केले। म्हणजे स्टार्टिंगला आमचे जेव्हा डिस्कनेक्शन केलं लाईनीचे ते आम्हाला 6 इंचाचं लाईन अप्रूव्ह केलं, ते आम्ही सगळं खर्च करून स्वखर्चाने 13 लाख रुपये खर्च करून आम्ही ती पाण्याची लाईन आणली। तरी थोडे दिवस पाणी होतं, परत बंद झालं। मग आता काय करायचं, तर 6 इंचाची लाईन सांगून 4 इंचाची दिली होती। मग ते म्हणाले की ठीक आहे 4 इंचाची करून बघा। आम्ही ती 4 इंचाची केली, 1.5 लाख रुपये खर्च करून। परत त्याच्यानंतर ठीक आहे, मग काही दिवस पाणी आला, परत अपुरा पाणी। आता काय करायचं, झोनिंग करायचं। झोनिंग करायला परत 2.5-3 लाख रुपये खर्च करून आम्ही आता झोनिंग करून घेतली आहे 2-3 आठवड्यापूर्वी। तरी देखील आम्हाला पाणी जो पाहिजे 700 क्युबिक ते अजून काय आमच्या पाईपलाईनीमध्ये रेग्युलर दिसत नाही आहे। फक्त काय यांची उपाययोजना सांगितलं ना, तेवढं केलं ना, तात्पुरतं 8-6 दिवस पाणी दिसणार, त्याच्यानंतर परत त्यांचा प्रेशर डाऊन होतो। केडीएमसीचं म्हणणं आहे की एमआयडीसी प्रेशर डाऊन करते, एमआयडीसीचं म्हणणं आहे की आम्ही असं काहीच करत नाही आहे। आता केडीएमसीने मला लिखित दिलं आहे की कुठं अनंतमला पाणी वगैरे ह्यांनी बूस्टर लावून एमआयडीसीने वळवलेलं आहे, तर त्यांचा कोटा अप्रूव्ह नसताना तुम्ही त्यांना पाणी वळवू शकता। तर आमचा जो एक कधीचा कोटा आहे पाण्याचा, आमचे हक्क तुम्ही दुसऱ्याला कसं देऊ शकता। आम्ही आंदोलनं केली आहे, मोर्चा केला, सगळं केलं, मग आता हा उपोषणाचं खटक। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।